नमस्कार. 23 जुलै 2021 या दिवशी व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. प्रतिवर्षी अनेकजण एकत्रित येऊन त्यांच्या संप्रदायानुसार गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करतात. परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने आपण एकत्रित येऊन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करू शकत नाही. येथे एक महत्त्वाचे सूत्र असे आहे की हिंदू धर्माने आपत्काळासाठी धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास आपद्धर्म असे म्हणतात. आपद्धर्म म्हणजे आपदी कर्तव्यो धर्महा, म्हणजे आपदेत आपत्तीत आचरण्याचा धर्म. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात दळणवळण बंदी अर्थात लॉकडाऊन आहे. या काळातच गुरुपौर्णिमा येत असल्याने संपत काळात सांगितलेल्या पद्धतीने यावेळी महोत्सवाच्या रूपात आपल्याला ही गुरुपौर्णिमा साजरी करता येणार नाही. यावर धर्माचरण म्हणून काय करू शकतो याचा विचार धर्मात करण्यात आला आहे. येथे महत्त्वाचे सूत्र असे आहे की हिंदू धर्माने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मानवाचा विचार केला आहे हे शिकायला मिळते. यातून हिंदू धर्माचे एकमेवा द्वितीयत्व अधोरेखित होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी बहुतेक जण त्यांच्या श्री गुरूंकडे जाऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात. प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार कुणी श्री गुरु, कुणी माता पिता, कुणी विद्यागुरु अर्थात ज्यांनी आपल्याला ज्ञान दिले ते शिक्षक, तर कुणी आचार्य गुरु अर्थात आपल्याकडे परंपरागत पूजेसाठी येणारे गुरुजी, तर कुणी मोक्ष गुरु अर्थात ज्यांनी आपल्याला साधनेची दिशा देऊन मोक्षाचा मार्ग दाखवला ते श्री गुरु यांच्याकडे जाऊन त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपण घरी राहून भक्तिभावाने श्री गुरूंच्या छायाचित्राचे पूजन किंवा मानसपूजन भावपूर्ण केल्यानेही आपल्याला गुरुतत्वाचा 1000 पटीने लाभ होईल. प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार उपास्य देवता, संत किंवा श्री गुरु निराळे असले तरी गुरुतत्व एकच असते. सर्व भक्तांनी पूजनाची एक वेळ निश्चित करून शक्यतो त्याच वेळेत आपापल्या घरी पूजन करावे. एकाच वेळेत पूजन केल्याने संघटित शक्तीचा अधिक लाभ होतो. यासाठी सर्वानुमते शक्यतो एक वेळ निश्चित ठरवून त्यावेळी पूजन करावे. सकाळची वेळ पूजनासाठी उत्तम मानली आहे. ज्यांना सकाळी पूजा करणे शक्य आहे त्यांनी सकाळची वेळ ठरवून त्यावेळी पूजा करावी. काही अपरिहार्य कारणामुळे ज्यांना ठरवलेल्या निश्चित वेळेत पूजा करणे शक्य नाही त्यांनी आपापल्या वेळेनुसार मात्र सूर्यास्तापूर्वी पूजा करावी. प्रत्येकाने आपले श्री गुरु अथवा उपास्य देवता यांचे चित्र, मूर्ती किंवा पादुका यांचे घरी पूजन करावे. चित्र, मूर्ती किंवा पादुका यांना गंध लावून पुष्प वहावे. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून पंचोपचार पूजा करावी. नंतर श्री गुरूंची आरती करावी. ज्यांना साहित्याच्या अभावामुळे प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नाही त्यांनी श्री गुरु किंवा उपास्य देवता यांची मानस पूजा करावी. नंतर श्री गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करावा. श्री गुरु आपल्या आयुष्यात आल्यानंतर आलेल्या अनुभूतींचे स्मरण करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी.
त्यावेळी वर्षभरात आपण साधनेत कुठे न्यून पडलो, आपण श्री गुरूंची शिकवण किती प्रमाणात आचरण आणली याचेही सिंहावलोकन करून त्यावर चिंतन करावे. आत्ता जी माहिती आपण ऐकली ती तात्विक आहे. अध्यात्मात तात्विक माहितीला केवळ 2% महत्व आहे आणि कृतीला 98% महत्व आहे. आपण गुरूंची कृपा मिळावी यासाठी कृती केली तर आपल्याला खऱ्या अर्थाने लाभ होईल. म्हणजे श्री गुरूंना भावपूर्णरित्या शरण जाऊन त्यांनी सांगितलेली साधना केली पाहिजे. स्वतःमध्ये भावभक्ती वाढवण्यासाठी, शिष्याचे गुण आपल्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर आपल्याला गुरुतत्वाचा 1000 पटीने लाभ नक्की होईल. नमस्कार. सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांना अवश्य उपस्थित रहा. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम, बंगाली, उडिया आणि पंजाबी या 11 भाषांमध्ये या महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या भाषेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या.